मी शारदा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगरमध्ये। तर आज आहे वसुबारस आणि आत्ताच माझी देवपूजा वगैरे म्हणजे देवाला वात वगैरे लावून झालेली आहे, तुळशीला अगरबत्ती पण लावून झालेली आहे आणि आता 6:30 वाजले तर मी आत्ता पंत्या लावणार आहे। तर आता आपण पंत्या लावायला घेऊया। तर इथे मी पंत्या लावून घेतलेल्या आहे आणि आता बाहेर दरवाजामध्ये बाहेर गार्डनमध्ये सगळीकडे मी पंत्या ठेवून घेणार आहे। तर चला पंत्या लावून घेणार आहे आणि मी पंत्या खाली अशी डिश आणलेली आहे, अशी स्टीलची डिश आहे, त्यामुळे खाली फरचीवर पण तेल होत नाही आणि मी डिश ठेवूनच पंत्या लावते। तर आता आपण पंत्या लावून घेऊया। आणि हे आहे गार्डनचं संध्याकाळचं लुक, असं दिसतं गार्डन। तर उद्या तुम्हाला मस्त असा बाहेरचा डेकोरेशनचा व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। उद्या मस्त असं मी बाहेर डेकोरेशन करणार आहे। तर आता इथं माझ्या पंत्या पण लावून झालेल्या आहे आणि आता जरा मी बसली आहे कारण खूप दमली आहे। दीपोळीचं फराळ, घरातली तयारी आणि आत्ता मी बसली आहे जरा वेळ, अजून स्वयंपाक बाकीच आहे, तर स्वयंपाक पण करायचा आहे आणि म्हटलं चला थोडेफार तुमच्यासोबत गप्पा मारावा यासाठी मी बसली आहे। हां, आणि एक सांगायचं आहे, तुम्ही व्हिडिओ बघतात पण कमेंट करती नाही किंवा लाईक पण करती नाही व्हिडिओला, तर प्लीज लाईक करत जा, कमेंट करत जा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। मी DIY केलेलं आहे, प्लेट बनवलेली आहे व्हाईट सिमेंटचे, मस्त अशी त्याला डिझाईन केलेली आहे, अशी बनवलेली आहे आणि त्यावर मी फ्लॉवर पॉट ठेवते आणि हे फ्लॉवर पॉट पण डिझाईन DIY केलेलं आहे, त्यावर डिझाईन बाकी आहे, तर ती करेल जरा निवांत मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा। आणि हे एक फ्लॉवर पॉट आहे, याच्यावर पण डिझाईन करायची बाकी आहे आणि ह्या दोनवर अशी DIY केलेलं आहे व्हाईट सिमेंटने केलेली आहे। तर इथे माझ्या पंत्या वगैरे लावून झालेले आहे आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे, बाकीचे कामं पण राहिलेले ते पण करून घेणार आहे आणि आता आदित्यची पण फटाके वाजवायची तयारी सुरू झालेली आहे। तो पप्पांना सांगतो आहे आपण फटाके कधी घ्यायला जायचं, तर उद्या त्याला फटाके घ्यायला नेणार आहेत हे आणि उद्या फटाके आणल्यानंतर आजपासून म्हणजे त्याची तयारी कालपासूनच झालेली आहे आणि तो दररोज जाऊन गावातून फटाके आणतो वाजवतो, पण जास्त असे फटाके त्याला हवे तर ते उद्या भेटतील त्याला। आणि माझी पण तयारी बाकी आहे, बाकीची घरातले थोडेफार आता साफसफाई करून घ्यायची आहे कारण फराळ आणि किचन वगैरे चिघट झालेलं आहे, तर त्याची उद्या क्लिनिंग करून घ्यायची आहे आणि मग माझं पण संपूर्ण काम आवरलेलं आहे। तर आता उद्या मी डेकोरेशनचे व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। तर तुमच्या पण मुलांची अशीच तयारी चालू असेल फटाक्यांची किंवा तुमची पण तयारी चालू असेल रांगोळी काढण्याची, पंत्या लावण्याची, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा का तुमची पण तयारी कुठपर्यंत आली आणि तुम्ही पण तयारी कशी करतात आणि माझी पण तयारी तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। तर ह्या ब्लॅक झाकणवाल्या बरण्या मी ह्या 6 घेतलेल्या आहे, काचेच्या आहे आणि मस्त अशा छोट्या छोट्या बरण्या आहे, दिसायला पण क्यूट अशा दिसतात। आणि हा पेन मला डब्यांवर नावं टाकायला लागतं त्यासाठी तो पेन मी इथेच ठेवते। तर आज वसुबारस होती तर त्यामुळे माझी पूजा पण झालेली आहे गाय आणि वासराची, मी पूजा पण मस्त अशी पूजा केली आणि खरोखरच्या गायीची आणि वासराची दुपारीच केली कारण आमच्या इथे चरायला गाय आणि वासरू आलेलं, तेव्हाच मी त्यांची पूजा वगैरे केली, त्यांना जेवण पण दिलं आणि आता आपल्या घरातल्या गायवासराची पूजा मी करून घेतली आहे। आणि माझी वसुबारसची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण केली का ते पण मला सांगा।
तर आता आम्ही सर्वांनी इथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि माझी पूजा पण झालेली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता वाजलेले आहे 7:30 आणि आत्ता मी करणार आहे मसाले भात, कारण की आज मी खूप दमलेली आहे आणि 2-4 दिवसापासून फराळाचं घर आवरणं वगैरे, तर बरीच आज म्हणजे दमलेली आहे. शेवटचा दिवस आहे फराळाचा, त्यासाठी तर आत्ता मी आज मसाले भात बनवणार आहे. तर आत्ता तोपर्यंत मी मसाले भात तयार करते. खरं तर मी आता मसाले भातच बनवणार होते, पण दीदीची आणि आधीची इच्छा आहे की मी फ्राईड राईस बनवावं, यासाठी मी आता फ्राईड राईस बनवणार आहे. आता त्याची तयारी करणार आहे, तर त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवते ते. तर इथे मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे भातासाठी. तर इथे मी अर्धा लिंबू या पाण्यामध्ये पिळून घेणार आहे, म्हणजे आपला राईस एकदम मोकळा होईल. यासाठी मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्या भाताला मीठ लागेल. तर इथे मी 1 चमचा तूप टाकून घेणार आहे, म्हणजे आपला भात मस्त असा मोकळा होईल. तेल टाकलं तरी चालेल, पण मी तूप टाकणार आहे. इथे पाण्यावर झाकण ठेवलंय. इथं आपलं पाणी पण गरम झालेलं आहे, मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे. आणि हे 1008 तांदूळ आहे, 1008, आणि माझ्या वडिलांच्या शेतातलं आहे आणि त्यांच्याच राईस मिलमधलं पण आहे. तर मस्त असं बारीक तांदूळ आहे, आता ते आपण टाकून घेऊया. आता इथे मी हलवून घेणार आहे आणि थोडा प्रमाणात भात शिजवून घेणार आहे आणि मग नंतरून हे पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला. इकडे आपला भात ओतोय, तोपर्यंत आपण इकडे पुढची तयारी करून घेऊया. इथे मी लसूण टाकणार आहे, तेल तापलं आहे आपलं. त्यानंतर हिरवी मिरची, बारीक किसलेलं गाजर, तर हे आहे फ्रोझन मटर. हे मी केलेलं आहे एप्रिल मे मध्ये करून ठेवलेलं आहे, तर ते आहे. आता ते पण मी टाकणार आहे. आता हे मटर मी धुवून घेतले, ते टाकून घेणार आहे. आणि शक्यतो करताना अशीच कढई घ्यायची आणि लोखंडी असेल तर मस्तच. आता इथे फुल गॅस केली आहे मी. इथे मी परतून घेणार आहे, तोपर्यंत आपण भात पण बघूया. तरी आपला भात पण मस्त असा शिजलाय. आता हे पाणी ओतून घेणार आहे. तरी ते 50-60% भात शिजलेला आहे. आता मी बाकी ओतून घेणार आहे. इथे मी आपला भात ओतून घेतलाय पुरणाच्या चाळणीमध्ये, मस्त असा मोकळा झालेला आहे. तर आता आपण इकडे बघूया काय चाललं आहे ते. आता इथे मी मीठ टाकून घेणार आहे. आपण भातामध्ये पण टाकलं आहे, त्यामुळे आपल्या अंदाजानेच टाकायचं मीठ. इथे आपले वाटाणे पण शिजत आले आहे, आता त्यामध्ये मी टाकणार आहे रेड चिली सॉस. सोया सॉस टाकून घेणार आहे थोडा. आता इथे मी ग्रीन चिली सॉस टाकून घेणार आहे. तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही रेड चिली सॉस जास्त टाकू शकता. इथे मी आता संपूर्ण मिक्स करून घेणार आहे. आता हा भात मी टाकून घेणार आहे. आता इथे मी मिक्स करून घेणार आहे. कोथिंबीर टाकून घेणार आहे लगेच. आता जरा वेळ मी इथे शिजून देणार आहे, मग त्यानंतर आपला फ्राईड राईस तयार होणार आहे. तर इथे आता आपला भात पण तयार झालेला आहे, आता मी तो काढून घेणार आहे. आता इथे मी फ्राईड राईसमध्ये जी शेजवान चटणी लागते ना, तिची तयारी करणार आहे. इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट आहे आणि त्याच्या बिया काढलेल्या नाही आहे. जर जास्त तिखट असेल तर तुम्ही काढू शकता. इथे ह्या कमी तिखटाच्या आहे, त्यामुळे मी ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे 10 मिनटं भिजत. तर इथे आपली मिरची पण वाटून झाली आहे आणि मी जरा पाणी टाकून वाटलेलं आहे. इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आणि इथे मी लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलंय, ते टाकून घेणार आहे. इथे अद्रक आणि लसूण मी तळून घेणार आहे थोड्या वेळासाठी. आता इथे लसूण अद्रक तळून झालेलं आहे, आता ही मी वाटलेली मिरची टाकून घेणार आहे. आता इथे मी मिक्स करून घेणार आहे.
इथे मी आता मिक्स करून घेणार आहे आणि 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. गॅस बारीक ठेवणार आहे. आता इथे मी झाकण काढणार आहे. मिक्स करून घेणार आहे मस्त असे. मस्त अशी दिसते पण आपली चटणी. थोडं पाणी टाकणार आहे. मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडं सोया सॉस टाकणार आहे. टोमॅटो केचप. थोडी साखर टाकणार आहे. एक चमचा व्हिनेगर. चवीनुसार मीठ. सर्व मी मिक्स करून घेणार आहे. आता यावर मी 5-7 मिनटं झाकण ठेवणार आहे आणि मस्त शिजून देणार आहे. आता आपण उघडून बघूया. आणि मस्त अशी दिसते. मस्त अशी दिसू राहिली आहे. आणि तुम्ही भातासोबत पण ही चटणी खाऊ शकता. सुगंध पण मस्त असा येतो आहे. छान वास येऊ राहिला आहे तिचा. आता इथे गॅस बंद करणार आहे. तर इथे आपला फ्राय राईस आणि शेजवान चटणी तयार आहे. मस्त अशी चटणी पण दिसते आहे. भात पण छान झालेला आहे. तर नक्की तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर छानशा डिनरसोबत मी इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.